bence. किरण करडे ठरलाय तो मात्र मॅन ऑफ द मॅच किताबचा हकदार. आणि या मॅचमध्ये काय प्रभावित कामगिरी केली त्याने. पहिलीच ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या त्याने 3 विकेट घेतल्यात. समोरच्या टीमच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. तो ठरलाय या मॅचचा हिरो किरण करडे, लेफ्टी बॉलर. या अंतराळ टीमचा हा गोलंदाज किरण करडे तो ठरला या मॅचचा हिरो. अंतराळवासीय, अंतराळचे सर्व खेळाडू मात्र आज खुश असतील, कारण त्यांच्या गोलंदाजानं या कर्जत प्रीमियर लीगमध्ये अंतराळ गावचा दणका, क्रिकेटचा दणका मात्र त्यांना दाखवलाय. हे पारितोषिक, सामनावीराचं पारितोषिक मात्र त्याला देण्यात येते, हे ट्रॉफी आणि त्याचबरोबर ही अनोखी भेट. जाते सुरुवात 6 दिवसांची क्रिकेटची टूर्नामेंट आणि पहिल्या दिवसातील 6वी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. JD 11 विपक्षात ग्रॅपल 11. स्वर्गीय उषाताई सुरेश ठाकूर यांचं व्यासपीठ तुम्ही अगदी टी व्ही स्क्रीनवरती पाहतात. दुसऱ्या क्रमांकाचे ट्रॉफीजपासून मॅन ऑफ द मॅच प्रत्येकी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतात अगदी कॅमेऱ्या, अगदी टी व्ही स्क्रीनवरती. अगदी आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट, क्रिकेटचा जर विचार केला तर इंग्रजांनी आणलेल्या खेळाला भारतीयकरांनी अगदी डोक्यावरती उचलून घेतलं आणि प्रत्येकाच्या नसानसामध्ये बनलेलं हे क्रिकेट आणि सर्वांच्या गळ्यामधलं तावीज बनलंय ते मात्र टेनिस क्रिकेट. आणि त्या टेनिस क्रिकेटच्या क्रिकेट प्रेमींना या स्पर्धेच्या दरम्यान त्रिवार मानाचा मुजरा जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. कर्जत टेनिस क्रिकेटचं विश्वचषक
केपीएल पर्वत चौथेचं महारणसंग्राम तुम्ही मैदानावरती आजमावत आहेत. सहावी लढत आजच्या दिवसातील जेडी इलेव्हन विपक्षात ग्रॅपल्स या दोन टीम मध्ये इथे काय फटका खेचलाय. दर्जेदार श्रो कव्हरच्या दिशेने अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. पहिल्या बॉल वरती पहिला चौकार. विरोधामध्ये बॅट्समन अमोल चव्हाण यांचा इथे फटका खेचला. प्रयत्न अफाट, चेंडू सीमा पार, सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून दुसऱ्या बॉल वरती येतात षटकार. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. गोलंदाज सचिन लांगी राउंड द विकेट. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता, मोठा फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह जरूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागते, चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि त्याच दरम्यान वेल अवधीमध्ये एक धाव स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा जोडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या एकच्या मदतीने 11 या धावसंख्येवरती. एक सिंगल जरूर येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती. जेडी इलेव्हन विपक्षात ग्रॅपल अशी मॅच मैदानामध्ये चालू आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट ने इथे चेंडू पॉइंटच्या दिशेने. थोडीशी चुकी होती, एक धाव केली कंप्लीट, दुसरी धावायचा लगेचच वेगाने प्रयत्न केला जातोय. हे आहे क्रिकेटचं युद्ध आणि जसा वेळ अवधी मिळाला तशा लगेच एकेरी धावेला दुहेरी धावांमध्ये कन्वर्ट केलं. ही खऱ्या अर्थान खासियत टेनिस क्रिकेटच्या. सर्व काही बॅट्समन मध्ये जरूर पाहायला मिळते, एकेरी धावेला दुहेरी धावांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये जरूर यशस्वी ठरतात आणि धावफलक 2 मदतीने पुढे जात आहे 13 या धावसंख्येवरती. बॉल तयार होतील सचिन लांगी. ऑन साइडला मोठा फटका, क्षेत्ररक्षक टिपली जाते कॅच आणि विकेटचं पतन. बॅट्समन होतील बाद मॅन फ्रॉम माथेरान. आज थोडस निराशाजनक कामगिरी विजयच्या माध्यमातून जरूर राहिले कारण दर्जेदार बॅट्समन आहे. नेरल प्रीमियर लीग मध्ये अफलातून बॅटिंग केली, माथेरान नगरी या खेळाडूने गाजवून सोडले आणि कर्जत प्रीमियर लीगच्या थरारामध्ये तो आपलं नाव कोरण्यासाठी जरूर आलाय परंतु आज थोडस अपयश त्याच्या पदरी जरूर पडलंय कारण गोलंदाजाची वर्चस्व कामगिरी आणि विजय पाटीलला थांबवण्यामध्ये यश आलंय त्या समोरच्या टीमच्या गोलंदाजामध्ये. इथे आता फाईट पाहायला मिळेल सचिन लांगी अगेन्स्ट विजय पाटे. ओव्हर द विकेटने चांगला फटका, गॅपमध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि होते कॅच ड्रॉप. अफाट प्रयत्न, 100% कमिटमेंट आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाली आणि या मॅचसाठी प्रकाश अफाट प्रयत्न घेतोय, मेहनत जरूर घेतोय, प्रयत्न जरूर केले आणि धावसंख्या 2 पुढे जाते. टोटल जाऊन पोहोचले या 2 धावेच्या मदतीने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 1-15. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 15-15. ही स्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रत्येकी 5 ओव्हरची लीग स्टेजची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी नीटनेटकं आयोजन, डिसिप्लिन टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे सर्व सर्वा शिल्पकार प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे यांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत आणि त्या मेहनत कुठेतरी रंगात येताना जरूर पाहायला मिळते. पहिल्या मॅचपासून जर आपण पाहिलं तर वरच्या स्तरावरती ज्या सकाळच्या सत्रामध्ये मॅच झाला ते अफाट धावसंख्याच्या पाहायला मिळाल्या, 70-60 प्लस अशा धावा जरूर येत होत्या. परंतु पाचवी मॅच आपण पाहिली तर लो स्कोरिंग मॅच जरूर 5 षटकांची होती आणि लो स्कोरिंग मॅच जरूर झाली. तिथे गोलंदाजाचा बोलबाला जरूर राहिला आणि गोलंदाजाच्या जोरावरती तो सामना जिंकला गुरु इलेव्हन या टीमनं. 6वा सामना या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. जेडी इलेव्हन विपक्षात ग्रॅपल
इलेवन हा संघ पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 15 धावा फलकावरती. दुसरं षटक लागतंय प्रगतीपथावरती आणि पहिला बॉल अमोल चव्हाण हे फेस करत असताना पहिल्या बॉलवरती येते एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली या एकच्या मदतीनं 16 या धावसंख्येवरती. 16 धावा फलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू आहे दुसरं. विजय पाटे अमोल चव्हाण जेडी इलेव्हन टीमची एका अर्थानं सलामीची जोडी जरूर असायची, परंतु यावेळी थोडीशी रणनीती वेगळी पाहायला मिळाली कारण दोन सामने खेळून दोन सामन्यामध्ये अपयश जरूर आलंय जेडी इलेव्हन टीमला. आता वन डाऊनच्या भूमिकेमध्ये विजय पाटे स्ट्रायकिंग एंडला असेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 1-16. दुसरा बॉल बॉलरच्या माध्यमातून इथे लफ्ट केला फटका ऑन साइडला राजपूत रेजिमेंटला सलामी देणारा हा येतोय माइट हिट षटकार. हा दर्जेदार षटकार विजयच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती. निलेश चव्हाण पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार. ओव्हर द विकेट नाही ते चांगला फटका स्क्वेअर कटचा एक प्रदर्शन दाखवत असताना विजय पाटे यांच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंटला येणारा या 6 धावा दर्जेदार षटकार. अठ्ठावीसावा एकंदरीत फलकावरती चौथा चेंडू टाकण्यासाठी बॉलर निलेश होतील तयार. ओव्हर द विकेट ने पॉवर प्ले दुसरं. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा व्हाइट बॉल. अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक नक्कीच बाहेर पेट्रोलिंग करताना जरूर आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरपासून धावा येत आहेत त्या मात्र जेडी इलेव्हन टीमसाठी आणि ते जसं बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात करण्यात आली तदनंतर आपण पाहतो की दुसऱ्या षटकामध्ये देखील दोन षटकार विजय पाटेच्या बॅटमधून जरूर पाहिलेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक 14 बॉल ओव्हर द विकेट. अजून एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी टिपली जाते कॅच पॉइंटच्या दिशेने किरणच्या माध्यमातून ही जेल पकडली जाते. बॅट्समन होतील बाद. अजून एक धक्का लागतोय जेडी इलेव्हन या टीमला. नेक्स्ट मॅच आदित्य इलेव्हन आणि दोस्ती ग्रुप इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की प्लेइंग इलेव्हन लिस्ट आणि त्या सबमिट करण्यासाठी आणि टॉस साठी आपण त्वरित यायचं. 7 षटक क्रमांक दुसऱ्यामधील सफलता मिळते गोलंदाज निलेश चव्हाणला. विजय पाडे ज्याने 2 षटकार लगावले होते त्याला तिसऱ्या बॉलवरती पाठवलंय पवेली यांच्या दिशेने. विकेटचं पतन बॉलर तयार 29 धावा फलकावर. बाहेरच्या दिशेने जाणार चेंडू फॉलो करण्याचा प्रयत्न सावंत सरांचा इशारा येतो की इट्स अन व्हाइट बॉल. अगदी आपण बाद ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या धावसंख्येवरती. 2 गडी जरूर गमावलेत. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू आहे. दुसरं गोलंदाजी करतात गोलंदाजी मार्क होते निलेश. निलेशने ग्रॅपल इलेव्हन टीमसाठी खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली. या षटकामध्ये 2 षटकार जरूर काढलेत परंतु 30 धावसंख्येपर्यंत जेडी इलेव्हन टीमने मजल मारली आहे. हा फटका मात्र नगरीचा स्टार बॉयच्या माध्यमातून परंतु त्या ठिकाणी लटकतोय खऱ्या अर्थानं. जेल टिपली जाते मैदानाच्या बाहेर. अजून एक विकेट पियुष दिघे बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. शेवटचा बॉल टाकण्यासाठी निलेश चव्हाण तयार होतील.
तीस धावा जरूर फलकावरती, दोन सफलता निलेशला मिळाले आहेत. इकॉनॉमिक स्पेल जरूर टाकतोय ग्रॅपल इलेव्हन टीमला ही सामना, आणि त्याचबरोबर जे डी इलेव्हन टीमला हा सामना फार महत्वाचा असेल. गोलंदाज तयार, लेफ्टी वॉरियर येतात स्ट्रायकिंग एंडला, चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्कर ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, अगदी सन्मान देण्याचा जरूर प्रयत्न झाला होता अमोल चव्हाण यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा संपलाय, दोन ओव्हरची मॅच आतापर्यंत झाली कम्प्लीट, आणि या दोन षटकांच्या अंती तीन बाद तीस धावा फलकावरती. सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tennisscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tennisscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tennisscricket.in को सब्सक्राइब. जे डी इलेव्हन विपक्षात ग्रॅपल असे मॅच मैदानामध्ये चालू आहे, आणि धावसंख्या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर तीस. फटका ऑन साईडला जरूर केसला जातोय, शॉर्ट मिडविकेट मधून चेंडू डीप मध्ये, प्रकाश पारदी येत्या चेंडूपर्यंत, आणि या चेंडूवरती एक सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते एकच्या मदतीनं 31 या धावसंख्येवरती. सचिन लांगे गोलंदाजी करतात, वैयक्तिक स्पेलमधलं दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत, आणि संघासाठी चांगली इम्प्रेसिव्ह बॉलिंग आतापर्यंत जरूर केली. ग्रॅपल इलेव्हन या टीमचा विचार केला तर पहिली मॅच केले होते, आणि तिथून वर्चस्व आपला दबदबा या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर कायम ठेवला. अमोल चव्हाण यांचा जे डी इलेव्हन संघ दोन संघामध्ये अपयशी ठरलेत, आणि तिसरा संघ त्यांचा या मैदानामध्ये ग्रॅपल इलेव्हन टीमच्या विरोधात चालू आहे. समोरच्या दिशेने मिड ऑन मधून चेंडू डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, आणि या चेंडूवरती अजून एकदा फक्त सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जरूर काही मिळणार नाहीये, धावसंख्या जाऊन पोहोचली एकच्या मदतीने 32 या धावसंख्येवरती, तीन बाद 32 धावा फलकावरती. तिसरं षटक, दोन चेंडूचा खेळ संपलाय, तिसरा बॉल टाकण्यासाठी सचिन लांगे होतील तयार. मैदानामध्ये ग्रॅपल इलेव्हन टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक तिसरा, आणि बॉल तयार. ओव्हर द विकेट ने बॉलिंग चालू आहे, अगदी या चेंडूवरती सिंगल आतापर्यंत केली कंप्लीट, आणि एकच धाव मिळते जरूर. टीमची धावसंख्या एकने पुढे जाते 33 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहतोय तीन तिऱ्या आता स्कोरबोर्ड वरती, 33 धावा आणि तीन गडी बाद झालेत, आणि चेंडू देखील तीन समाप्त झालेत या षटकामधील. दुसरं षटक प्रगतीपथावरती, चौथा बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. खूप मोठा फटका, इट्स लॉंग लॉंग अवे, व्यासपीठाला सलामी देणारा अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून हा येतोय एक माइटी हिट, दमदार षटकार. थँक्यू डीजे, हा येतोय दमदार षटकार 39 फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सचिन लांगी वरती चढवला, अजून एक हवाई हल्ला, जसा तसा फटका, यातील चेंडू वरती देखील लॉंग ऑफला, आणि यानंतरचा चेंडू देखील लॉंग ऑफला. 30 दिशा आणि 30 दशा मिळतील या चेंडू वरती देखील 6 धावा. पुढे जाते 45 या धावसंख्येवरती.
शेवटचा बॉल षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं चालू असताना शेवटचा बॉल टाकण्यासाठी सचिन लांगे तयार. दोन बॅक टू बॅक षटकार खेचलेत बॅट्समॅन अमोल चव्हाण. राऊंड द विकेटने फटका खेचण्याचा प्रयत्न आणि इथे जाल्यामध्ये अडकवलं होते. कॅच होती या ड्रॉप, महत्वाची कॅच होती ती. कॅच या ठिकाणी निसटती मात्र प्रकाश पारदी पारदीच्या हातामधून. तीन षटकांची मॅच समाप्त झाली. ड्रिंक्स ब्रेकची डिमांड मैदानामध्ये जरूर होईल. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3-45 या धावसंख्येवरती. इकॉनॉमिकल स्पेल जरूर टाकतात आणि जे डी इलेव्हन टीमसाठी अगदी आपण पाहिलं तर 15 सरासरी राखताना धावा जमवल्या. तीन ओव्हरमध्ये तिन्ही षटकांमध्ये 15-15 धावा आल्यात तर टोटल जाऊन पोहोचले आहे 3-45 या धावसंख्येवर. स्पीड अप करा आणि ते दोन भावांमधील चर्चा चालू आहे परंतु एकामेकाचा अगेन्स्ट ते खेळत आहेत. षटक क्रमांक तिसरा टाकण्यासाठी येतात बॉलिंग मार्क वरती दिनकर तळपे. तळपे वडवली संघाचा हा खेळाडू अष्टपैलू कामगिरी करत असतो आणि यावेळी चांगला फटका स्क्वेअर कट आणि गोरखा रेजिमेंटला सलामी देणारा हा येतोय दर्जेदार चौकार. बॉलर पुन्हा एकदा तयार दिनकर तळपे. यावेळीस ऑन साईडला बॅटची इनर रश घेऊन येतोय चेंडू मिडविकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात आणि या चेंडूवरती फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचे या एकच्या मदतीनं 50 या धावसंख्येवरती. 3.2 चेंडूंचा खेळ संपलाय. अगदी आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपून 2 चेंडू देखील चांगले टाकलेत. एक चौकार काढल्यानंतर एक चांगला कमबॅक करणारा चेंडू टाकला जातो दिनकर तळपे यांच्या माध्यमातून. तिसरा षटक जसं समाप्ती झालं तसं चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार खेचला तिसरा बॉल आणि अमोल चव्हाण असे स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस बॉल आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर टोलवला जातोय. या चेंडूवरती रन्स मिळतील 6 अमोल चव्हाण यांच्या बॅटमधून हा येतोय मायटी हिट षटकार. एकूण धावसंख्या 56 अगदी पाहिलं तर सलामीच्या भूमिकेत गेलेले टीम कॅप्टन अमोल चव्हाण इथे कॅप्टनने जसा खेळ करायला पाहिजे तसा खेळ इथे साजेसा करत असताना 10 बॉल आणि 31 धाव धावसंख्येवरती ते जरूर खेळत आहेत. जसा चेंडू हातामधून डिलिव्हर झाला तसा ओळखला होता आणि लगेचच आपला स्टान्स बदलला आणि डिफेन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर एक धाव मिळेल. पियुष थोडं थांबवतो आदित्य इलेव्हन आणि दोस्ती ग्रुप टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. विलंब करू नका आपल्याला टॉस देखील करायचे मध्यंतरामध्ये. आदित्य इलेव्हन आणि दोस्ती ग्रुप आपण लगेचच प्लेइंग इलेव्हन लिस्ट सबमिट करण्यासाठी आणि टॉस करण्यासाठी त्वरित यायचे. नक्की सर आपण पाहतो की अजून 7वी मॅच आणि 8वी मॅच असे 2 मॅच अजूनही आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायच्या आहेत आजच्या दिवसातील.
आणि इथे चांगला बॉल टाकला जातोय दिनकर तळपेंच्या माध्यमातून। डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिरावली ती 57 या धावसंख्येवरती, 57 धावा, बॉलर तयार शेवटचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी। ऑन साइडला चांगला फटका लॉफ्ट केला मिडॉम मधून चेंडू डीप मध्ये, एक धाव आतापर्यंत केली आहे कंप्लीट। आणि या चेंडूवरती चुकीची कॉलिंग आणि महेश सावंत मात्र होतील बाद, कॉलिंग जरूर झाली नव्हती, प्रथमदा कॉल दिला होता तो मात्र महेशने त्याला स्पष्ट नकार दिला। मोल चव्हाण या बॅट्समॅनने आणि धावची स्वरूपात बॅट्समॅन जरूर बाद होतील, एक धाव मिळेल। चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4-53 या धावसंख्येवरती, चार गडी गमावलेत आणि 53 धावा धाव फलकावर। टोटल 58 वरती जाऊन पोहोचले, चार विकेट मात्र जरूर गमावले जेडी 11 टीमने। टोटल रन्स ऑन द बोर्ड 58। वरती जोडल्यात आणि गोलंदाजी मार्क वरती अमोल बॉलिंग मार्क वरती येत आहेत। पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइड ला स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सरळ सीमा पार, गोरखा रेजिमेंटला सलामी देत हा येतोय माइटी हिट षटकार। ओव्हर द विकेट टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वलन घेणारा पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। धावसंख्या जाऊन पोहोचते या व्हाईटच्या मदतीने 65 या धावसंख्येवरती, धावांचा उच्चांक जरूर जेडी 11 टीमने गाठलाय लीग स्टेजच्या मॅचमध्ये। आता तुम्हाला जास्तीत जास्त फरकाने मॅच जिंकावी लागेल। इथे अजून एक ब्लास्ट अवय आला, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकाच्या वरतून चेंडू सरळ सीमा पार, मिड विकेट क्लिअर करत असताना या चेंडूवरती रन्स मिळतील चा हा येतोय मोठा षटकार। षटकारासह धावसंख्या जाऊन पोहोचले 71 या धावसंख्येवरती, ग्रॅपल 11 विपक्षात जेडी 11 असे मॅच मैदानामध्ये चालू आहे आणि पाचव्या षटकाला जशी सुरुवात केली तसं इथे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण जरूर पाहायला मिळालं। 71 धावा फलकावरती, चार गडी गमावलेत आणि इथे चांगली बॅटिंग करतात बॅट्समन चेतन। अजून एक धमाका जरूर चेंडू हवेमध्ये, उंची जरूर गाठली आहे, लांबी गाठण्यामध्ये अपयशी ठरतात प्रेक्षक कना खऱ्या अर्थानं याच फटकेबाजींची फार खऱ्या अर्थाने त्यांना गरज असते आणि ते फटके जरूर चढवले होते चेतन या बॅट्समॅनने। तिसरा बॉल देखील पाठवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू आपटतोय आणि इथे प्रयत्न जरूर केले क्षेत्ररक्षकाने डीपमधून, परंतु दोन धावा दोन्ही बॅट्समॅनला मिळतील। धावसंख्या जाऊन पोहोचते 73 या धावसंख्येवरती, षटक क्रमांक 5-4 बॉल। इथे चेंडू जरूर सोडून दिला जातो, यष्टांच्या अगदी जवळ उभे होते क्षेत्ररक्षक आणि एक डाव मात्र जरूर मिळते, पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि त्यावरती एक डाव। टीमची टोटल 2 पुढे जाईल, संघ चिकून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या 2 मदतीनं 75 या धावसंख्येवरती। अगदी आपण पाहते 75 धावा फलकावरती, 3 चेंडूचा खेळ असेल शिल्लक, गोलंदाजी मार्क वरती अमोल।
ऑन साइडला अमोल विपक्षात अमोल असा संघर्ष आणि त्या ठिकाणी कॅश ड्रॉप आणि चेंडू सरळ सीमापार हाताला स्पर्श करून या येतात महत्वाच्या चार धावा चौकार. कॅप्टनला विनंती करतोय की आपण त्वरित या टॉससाठी. गोलंदाज चांगली खऱ्या अर्थानं कामगिरी करतात. कॅच ड्रॉप जरूर झाली अमोल चव्हाणने आपण पाहिलं तर यादील देखील एक लॉंग ऑनला जेल सोडली. तदनंतर जी फटकेबाजी अगदी दर्जेदार पाहायला मिळाली. 13 बॉल आणि 36 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत आहेत गोलंदाजी करतायत अमोल. शेवटचा बॉल इथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. षटक क्रमांक मैदानामध्ये संपुष्टात येते. पहिलं 70 क्रमांक पहिलं संपलं. इनिंग जरूर कम्प्लीट झाली आहे. 79 धावा फलकावरती आहेत. 30 बॉल आणि करायच्यात 80 धावा. येणारे चेंडू असतील 30. ग्रॅपल 11 टीमला धावा करायच्यात विजयासाठी 80. कारण 2 मॅच ते पराभूत झाले. तिसरी मॅच आहे. विजयाचा डंका अजूनही त्यांना वाजवायचे. विजयाचं बिगुल त्यांना अजूनही वाजवायचे आणि त्यांच्या विरोधात आव्हान देखील तितकंच मोठं आहे ग्रॅपल 11 टीमचं. ग्रॅपल 11 टीमचे संघ मालक सतीशजी गायकर ते सध्या 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. त्यांना माहिती आहे की माझ्यापेक्षाही जर का एखादा खेळाडू चांगला चमकला मैदानावरती तर कदाचित माझ्या टीमसाठी ते सार्थ ठरेल. याच हेतूने ते 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. पहा संघ जिंकण्यासाठी किती मेहनत करतो एखादा व्यक्ती. संघ मालक, संघातील खेळाडू,
या वेगवेगळ्या भूमिकाने आता बाराव्या खेळाडू म्हणून खेळाडूंची माहिती ते पुरवत आहेत. हे खरं कर्जत प्रीमियर लीग साठी जे जे काही करता येईल, म्हणजे जो मानाचा करंडक आहे तिथे अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या ट्रॉफी जी आपल्या समोर येत नाही, या सर्व रनरअपच्या आहेत, उपविजेतेपद आहेत. त्यानंतर फर्स्ट रनरअप, सेकंड रनरअप, थर्ड रनरअप आणि त्यानंतर उत्तेजनार्थ आहे. परंतु ज्या ट्रॉफीसाठी संघर्ष चालू आहे ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या बाजूलाच अमर जवान ज्योत आहे, त्यांच्या मधोमध चॅम्पियन ची ट्रॉफी आहे. त्या चॅम्पियनच्या ट्रॉफीसाठी मात्र इथे संघर्ष चालू आहे. पाहूया कोणता संघ जिंकेल चॅम्पियनची ट्रॉफी. परंतु वाट बरीच पाहावी लागणार आहे, कारण शनिवारच्या संध्याकाळी आपल्याला समजेल कर्जत प्रीमियर लीग 2021 विजेता कोण आहे, महाविजेता कोण आहे. परंतु जाऊया सेकंड इनिंग मध्ये, पुन्हा एकदा जोडले जातील महेश धुळे अर्थातच मॅडी. धन्यवाद समीरजी सोमणे सर. यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण, अत्यंत चांगली सुरुवात म्हणता येईल. ही स्पर्धा आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग आणि कर्जत प्रीमियर लीग आणि कर्जतकरांसाठी हा क्रिकेटचा देखणा सोहळा या क्रीडांगणावरती रंगत असताना आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर या क्रीडांगणाचं मुख्य प्रवेशद्वार वीरभाई कोतवाल यांची प्रतिमा लावलेली आपण पाहिलं तर कटआउट तुम्ही पाहू शकाल. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्याने स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं वीर मरण त्यांना पत्करावा लागलं आणि या कर्जत तालुक्याचे ते सुपुत्र आहेत ही मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि या कर्जत नगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. यावेळेस येणारा अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, सागर सावंत ऑन द फायर. थँक्यू थँक्यू. अनेक कर्जत विषय बोलायचं तितकं कमी आहे. या कर्जत तालुक्याने काय दिलं नाही हे सातत्याने आम्ही त्यांचा आवर्जून उल्लेख करू. आपण पाहिलं तर प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान या कर्जत तालुक्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इथे यावेळेस ऑन साईडला फटका उचललाय क्षेत्ररक्षक, जजमेंट चांगलं होईल का, परंतु यावेळेस झेल ड्रॉप. पहा आपण पाहिलं तर समीर सरने अगोदरच सांगितलं JD11 संघाला ही महत्वाची मॅच असेल, जिंकू किंवा मरू अशी स्थिती, डू ऑर डायची स्थिती आहे. 80 धावांचं टार्गेट आहे, ते म्हणजे प्रतिस्पर्धी आपण पाहतोय आदित्य ग्रॅपल टीमला. फलंदाजी करत असताना सागर सावंत आणि आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन लांगी येतात. 80 धावांचं टार्गेट आहे. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू बॉलर, स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये आपण पाहतोय. चेंडू गॅदर करत असताना गोलंदाज भन्नाट वेग होता. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बाबू धुरीला हे पहिले षटक सातत्याने संघाच्या वतीनं. इथे ऑन साईडला आपण पाहतो हलक्या हाताने बॉटमॅनचा वापर, ऑन साईडला फक्त वळवलंय आणि एकच धाव इथे मात्र मिळत असताना मिडवानला. धावसंख्या धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत आम्हाला आमचे मनोज वाघ ऑफिशियल एडिटर आहे टेनिस क्रिकेट .in चे 14 धावा धाव फलकामध्ये आहेत 5 चेंडूमध्ये. शेवटचा अंतिम बॉल, अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोडासा सामना आपण नक्कीच स्पीडअप करू. 5 षटक तुम्हाला एकंदरीत या इनिंगमध्ये पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल सागर साडी परवणी होती, कोणता क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि सरळ चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनला बीट करून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओवर दी रोप हा चौकार. गमावला नाही, ही जमेची बाजू आहे. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर
80 धाबा चेस करत असताना या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला तर अतिशय चांगली धावसंख्या या मैदानावरती उभारली गेली, त्यानंतर धावा येत नव्हत्या. दुपारच्या सत्रामध्ये समीर सरांनी उल्लेख केला जशी खेळपट्टी तापली आहे तशी मात्र धावा आपण पाहतो धावा पाहायला मिळाला नाहीये. परंतु आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येचा ओघ वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 80 धावांचं टार्गेट आहे. झांजे वरई क्रीडांगण आपण पाहतोय आणि अतिशय दर्जेदार सुरुवात म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये बाबू धुरीने जे षटक हाताळलं त्यामध्ये 20 धावा 18 धावा आपण पाहिल्या. अक्षय वैखरेचं ते षटक होतं 12 धावांचं, एकंदरीत आपण 15.00 ची गती. आपण पाहतोय एका बाजूने सागर सावंत संघाची धावसंख्या पुढे नेण्याचं काम आपण पाहतोय, कारण ही महत्वाची मॅच आहे. हे चांगलं माहिती आहे ग्रॅपल टीमला, ज्याने एक सामना अच्छा स्पर्धेमध्ये जिंकला एक सामना गमावलाय, आणि आता मात्र ही मॅच त्यांच्यासाठी देखील खूप महत्वाची असेल, कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो JD 11 संघाला आपण पाहतो एकही खाता खोलता आला नाही आहे, आणि संघाची धावसंख्या 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय ती म्हणजे 52 धावा 52. खेळी ते समाप्त झालाय. आपण पाहतोय नक्कीच विजेचा पुरवठा खंडित झाल्या कारणाने आपण पाहिलं तर दिलगिरी व्यक्त करू आयोजन कमिटीच्या वतीनं, कारण लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, आणि जेणेकरून आपण पाहिलं तर या मॅचचं सूत्रसंचालन आणि कॉमेंट्री देखील तुमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. यस, मी विनंती करतोय, चला 2 मॅच आणखी आपल्याला कव्हर करायचे आहेत. विनंती आहे की आपण त्वरित मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सागर सावंत आपण पाहतोय 12 चेंडू 42 या धावसंख्येवरती नाबाद खेळतात, काय बॅटिंग करतात. सागरने मात्र आजच्या दिवसामध्ये खरंच इम्प्रेस केलंय. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्षय इथे अभ्यास आपण पाहतोय. हा चेंडू अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज इथे मात्र बीट होत आहेत. सचिन लांगी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. आपण पाहतोय तर टीम फलंदाजी करत असताना ती म्हणजे ग्रॅपल टीम, एकही सामना त्याने अद्यापपर्यंत गमावला नाहीये. आपण पाहिलं तर एकही विकेट त्याने गमावला नाहीये, एक सामना त्याने जरूर गमावला. यावेळेस फटका चांगलाय सचिन लांगीच्या पॅडमधून. यावेळेस आपण पाहतोय वाऱ्याशी वार्तालाप करणारा अजून एक दर्जेदार असतो. आगे त्यावेळी मात्र सागर सावंत यांनी सगळ्यांना दिसलं की सूचना दिली, सल्ला दिला सचिन लांगीला की शफल क्रॉस होऊन खेळणं गरजेचं आहे, आणि ते केल्यानंतर मात्र षटकार लगावला तो सचिननं. बैठक शॉट ऑन साईडला फटका मिडविकेटच्या दिशेनं राजपूत रेजिमेंटच्या अगदी उजव्या बाजूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली जाते, धाव फळक पोहोचलाय आणि माडी आता समीकरण बदलायला सुरुवात झालेली आहेत, कारण या ग्रुपमधल्या मॅचेस आता शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत, कारण ही 6वी मॅच आहे. काय आहे समीकरण आणि येत्या किती चेंडूंमध्ये किती धावसंख्येची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या ग्रॅपल टीमला? 9 चेंडू आणि 21 धावा 59 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र आपण पाहतोय गुणतालिकेवरती जे संघ अव्वल स्थानावरती असतील नक्कीच आपण पाहतोय या मॅचमध्ये सातत्याने तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळेल, कारण
जे डी इलेव्हन संघाने एकही मॅच अजूनपर्यंत जिंकली नाही आहे. एक संघ आपण पाहिला तर प्रतिस्पर्धी जो फाईट करत असताना ग्रॅपल संघ एक सामना गमावलाय, एक सामना त्याने जिंकलाय. महत्वाची मॅच आपण पाहतोय यावेळेस. खोल्या टप्प्याचा बॉल लॉंगॉपला आपण पाहतो, वायडिश लॉंगॉपला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तोपर्यंत सागर सावंतला मिळणारी ही एक धाव आणि एका धाबेने संघाचा धावफलक आपण पाहतोय ते म्हणजे 60 या आकड्यावरती 8 चेंडू आणि 20 धावांची गरज, नितांत गरज मोठ्या फटक्यांची आपण पाहतोय. जरी सिंगल आली तरी मात्र एखाद्या चौकार आणि एखाद्या षटकाराची गरज असेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतील. सचिन लांगी आपण पाहतो यावेळेस टॅप केलाय चेंडू कबरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळेस चुका पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय थ्रोफेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, कारण सातत्याने आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही चांगली थ्रोफेकी करता तेव्हा कदाचित क्लोज डिसिजन पाहायला मिळते, परंतु इथे यावेळेस आपण पाहिली तर थोडासा उंचीचा थ्रो नक्कीच पाहायला मिळाला. आणि यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव कम्प्लीट करत असताना सचिन लांगी इनफील्डमध्ये जे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. यष्टी रक्षकाच्या मागे आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट गली पॉइंट. इथे यावेळेस बॅटची कडा, चेंडू मात्र थोडसा बाहेर निघाला. आपण पाहतो डीपला चेंडू जात असताना नक्कीच या फटक्यासाठी अक्षरशः भाग पाडलं, कारण मोठ्या फटक्यांपासून आपण पाहिलं तर वंचित ठेवलं ते म्हणजे फलंदाज सागर सावंतला. माहिती आहे गोलंदाज अक्षय वैखरेला की हा फलंदाज किती महाग ठरू शकतो. यस, मी विनंती करतोय टीम मीटिंग अजिबात करू नका, चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि आता गरज आहे 18 धावसंख्येची. गुणसंख्या लेखक निकेश राऊत आणि त्याचबरोबर डिजिटल स्कोरिंग देखील चालू आहे कुणाल डायरे यांच्याकडून, टेनिस क्रिकेट डॉट इन कडून देखील डिजिटल स्कोरिंग चालू आहे. परंतु मित्रांनो काय मॅच चालू आहे, दोन्ही बाजून विजयाचे शिंग फुकले जात आहेत आणि दोन्ही बाजून शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. कर्जत प्रीमियर लीग 2021 चा हा खरा थरार आपण पहिल्याच दिवशी अनुभवतोय. मी मगाशीच म्हटलं की येतो अंजाम आहे, येतो आगाज आहे, अंजाम अभी बाकी आहे. हा पहिला दिवस आहे, अजून 6वा दिवस येणं बाकी आहे. 14 चेंडूंमध्ये 44 धावसंख्येची इनिंग साकारतोय सागर सावंत. या कर्जत प्रीमियर लीगच्या चौथ्या सीझन मधील पहिलं अर्धशतक सागर सावंत झळकावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष, आणि विशेष करून एकही विकेट अद्यापही गेलेली नाहीये. दोन्ही बॅट्समन नॉट आउट खेळतायत आणि सर्वाधिक मोठी पार्टनरशिप उभारण्याचं काम मला असं वाटतं रेकॉर्ड या सीझन 4 प्रस्थापित केलं या दोन्ही बॅट्समननं. गोलंदाजीसाठी येतोय आता महेश सावंत, छोटा बंधू महेश सावंतच्या वरती आक्रमण आणि अर्धशतक. कर्जत प्रीमियर लीग 2021 मधील पहिलं अर्धशतक एकदा जोरदार टाळा उंचावू द्या सागर सावंतसाठी. आणि मी सागर सावंतला विनंती करतोय की बॅट उंचावून आपण मात्र मानवंदना द्यायची आहे. 15 चेंडू 50 धावसंख्येची इनिंग साकारली, 4 षटकार आणि 5 चौकार मात्र या लगावले बॅट्समननं आणि पहिलं अर्धशतक झळकावलं ते कर्जत प्रीमियर लीग 2021. नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक फलंदाज सागर सावंत याच्या नावावरती आपण पाहतोय. फटका चांगलाय, इनसाइड आउटचा लाजवाब देख नसतो का आपण पाहतोय. टीप कव्हरला मात्र फाडून चेंडू जाईल सरळ सी मारेच्या पलीकडे, रन्स मिळतात 4, हा येतोय चौकार. बाडी काय आग लागली ना. करायचे त्या मात्र 8 समीकरण बदलायला सुरुवात झाली. काय इनिंग साकारतोय तो मात्र सागर सावंत. माडी काय म्हणाल, शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आज आपण पोहोचले. पहिल्या दिवसाच्या खेळ कसा रंगतोय, पहिल्या मॅच पासून मात्र इथे संघर्ष चालू आहे. प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येकाला चॅम्पियन घडायचे, प्रत्येकाला चौथ्या सीझनचा मानाचा करंडक संघ मालकाला आपापल्या घरी घेऊन जायचे. जास्त विलंब करू नका, लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. कर्जतचे धुरंधर, कर्जतचे सर्व हे शिलेदार, कर्जतचे हे स्टार खेळाडू मात्र शर्तीचे प्रयत्न करतात, परंतु जिंकणार कोण हे आपल्याला कळेल शनिवारच्या सायंकाळी. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला बळवलाय क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कम्प्लीट. सागर सावंत मात्र आपण पाहतोय धाव कम्प्लीट करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतात आणि ते अखेर सफल होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक बॉल वरती सागरला माहितीये आता आक्रमणाची जरूरत आहे आणि ते करत असताना आपण पाहतोय महेश सावंत वरती केलेलं आक्रमण
आपण पाहतोय यावेळेस चांगला कॉन्टेस्ट, सागर सावंत वर्सेस महेश सावंत, बिग फाईट मॅच, तीन चेंडू आणि सहा धावांची गरज या मॅच मध्ये। हा व्होल्टेज रामा मैदानावरती वादळ येते, असंच वादळ सागर सावंत नावाचा आपण पाहतोय मैदानावरती गोंगावत असताना। तीन चेंडू आणि सहा धावा, वड मॅच, फुल टॉस बॉल यावेळेस, बीमर चेंडू, बॅटची कडा, लॉंग स्टॉप एंडला चेंडू जाईल, सरळ कीपर बीट आणि हा येतोय नशिबाचा पंजा, मिळतील पाच धावा, स्कोरर लेवल 79 धावा धावफलकावरती येत आणि सामना अद्याप आपण पाहतोय निसटलेला नक्कीच पाहायला मिळतोय। जेडी 11 या संघाच्या बाजून जो संघ आहे मात्र आपण पाहतोय जयवंत हजारे साहेब यांचा 13 धावसंख्येवरती नक्कीच आपण पाहतोय झेल ड्रॉप झाला होता सागर सावंतचा आणि त्याची किंमत इथे मात्र मोजत असताना।